नमस्कार शेतकरी कृषी दशांमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना नवीन ॲप आला आहे जर मित्रांनो तुमचं नुकसान झालं असेल तर तो पीक विम्यासाठी कसा अप्लाय करावा हा तुम्ही घरी बसल्याही अप्लाय करू शकता तेही आपल्या मोबाईलवर तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अप्लाय कसा करायचा तर मित्रांनो एक छोटीशी विनंती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा कारण जेणेकरून आपण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नवीन नवीन व्हिडिओ आणि कामाचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो बघा प्रधानमंत्री मंत्री पीक विमा योजना कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर मित्रांनो नवीन ॲप लॉन्च झालेला आहे पीक विमा मोबाईल ॲप प्रधानमंत्री फसल विमा योजना तर बघा या या वेबचे महत्त्व सांगतो तुम्हाला या ॲपचे महत्त्व सांगतो बघा पीक विमा मोबाईल ॲपचे अंमलबजावणीतील महत्त्व म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध सेवेचा लाभ घेत घेता यावा यासाठी भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक अतिशय सोपे शेतकऱ्यांना उपयुक्त आणि व्यापक असे मोबाईल ॲप तयार केले आहे या ॲपद्वारे पीक नुकसानीची माहिती नोंदण्याकरता प्रदान प्राधान्य देण्यात आलेले असून हे मुख्य स्रोत घोषित केले आहे या ॲपद्वारे नोंदणी केल्यानंतर कुठल्याही कागदपत्राची गरज भासणार नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे हे ॲप तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेचा उपल उप उपलब्ध आहेत तर बघा मित्रांनो या ॲपद्वारे उपलब्ध सेवा पीक पूर्व सूचना विमा हप्ता निश्चिती आणि शेतकऱ्यांच्या योजनेसंबंधी प्रश्न आणि मदत केंद्र हे ॲप कसे वापरायचे तर मित्रांनो हे ॲप कसे वापरायचे तर हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून उपलब्ध आहे हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवर क्रॉप इन्शुरन्स ॲप शोधण्याची आवश्यकता आहे एकदा इन्स्टॉल लेशन पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध केलेल्या विविध सेवेचा लाभ घेण्यासाठी हे ॲप उघडले जाऊ शकते ॲप खालील लिंकचा वापर करून डाउनलोड देखील कर करू शकता तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ॲपद्वारे पीक नुकसानीची माहिती कशी द्यावी तर मित्रांनो सर्वात सोपं आहे वैयक्तिक शेतकरी खाली दिलेल्या सूचनांच्या आधारे पीक विमा ॲपद्वारे विविध जखमीजवळ झालेल्या पीक नुकसानीची माहिती भरू शकतात उदाहरणार्थ बघा शेतकरी त्यांचे नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि संकेत शब्दावर पासवर्ड ॲपवर लॉग इन करू शकतात किंवा ॲपचा मुख्य पृष्ठावरील उपलब्ध लॉगिंगशिवाय पुढे जा हा टॅब निवडून लॉगिंग शिवाय ही सुविधा घेऊ शकतात हे लक्षात घ्यावे आणि आणखीन एक महत्त्वाची बघा पुढील पृष्ठामध्ये शेतकरी वापरकर्त्याने पीक नुकसानीची माहिती हा टॅब निवडल्यानंतर ओ टी पी मिळवण्यासाठी मोबाईल नंबर हा नमूद करणे आवश्यक आहे तर एखादा ओ टी पी प्राप्त झाल्यावर आणि यशस्वीरित्या नमूद केल्यानंतर शेतकऱ्यांना हंगाम वर्ष योजना राज्य इत्यादी तपशील नमूद करणे आवश्यक आहे तर पुढील मध्ये शेतकरी पुढे जाण्यासाठी अर्धाचा स्रोत आणि अर्धाचा क्रमांक नमूद कर नमूद करणे आवश्यक आहे एकदा शेतकरी पुढील पृष्ठावर गेल्यानंतर पॉलिसी तपशील तयार होतील व नुकसान भरपाईची नोंदी करण्यासाठी बाधित पीक निवडणे आवश्यक आहे पुढील पृष्ठामध्ये नुकसानीचा प्रकार नुकसानीची तारीख शेरा नमूद करणे आवश्यक आहे बाधित क्षेत्राचे फोटो अपलोड करणे आवश्यक आहे एकदा तपशील अश्चितरित्या नमूद केल्यानंतर शेतकरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करण्या करणे आवश्यक आहे एकदा तपशील यशस्वीरित्या सबमिट केल्यावर यशस्वी सबमिट सबमिशनचे स्पष्टीकरण आणि भविष्यातील संदर्भासाठी एक डॉकेट नंबर स्क्रीनवर उपलब्ध होईल कृपया लक्षात घ्या की जर शेतकऱ्याकडे अर्ज क्रमांक नसेल तर त्याने पॉलिसी तपशील पृष्ठावरील इतर पर्याय निवडा तर इतर क्लिक करावे आणि आवश्यकतेनुसार वैयक्तिक बँक पिका विमा आणि जमीन तपशील द्यावा पीक विमा मोबाईल द्वारे ॲप ऑनलाईन पद्धतीचे फायदे पुढील प्रमाणे आहे दर मित्रांनो जर तुम्ही हे ॲप इन्स्टॉल केलं तर तुम्हाला फायदे सांगतो मी यामध्ये ॲपवर पीक नुकसान माहिती पूर्वसूचना नोंदवण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे पीक नुकसानीची पूर्वसूचना कागदपत्राशिवाय ऑनलाईन पद्धतीने तात्काळ नोंदवता येते पूर्वसूचना नोंदवण्याकरता केंद्र शासनाने या पीक विमा मोबाईल ॲपला प्रथम प्राधान्य दिले आहे ॲपमुळे शेतकऱ्यांना पूर्व सूचना नोंदवताना कुठलाही ना कागदपत्राची गरज भासणार नाही पूर्व सूचना मराठी भाषेतून नोंदवण्याच्या सुविधा उपलब्ध आहे झालेल्या पीक नुकसानीचा फोटो व्हिडिओ अपलोड सुविधा उपलब्ध आहे पूर्व सूचना नोंदवल्यानंतर क्रमांक प्राप्त होतो ॲपवर विमा प्रीमियाच्या गण्येबाबत सुविधा उपलब्ध आहे ॲपवर शेतकऱ्यांना योजनेबाबतच्या अडचणीबाबतची बाबतची माहिती मिळून शंका समाधान होण्याची सुविधा उपलब्ध आहे तर कृषी आयुक्तले महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे ॲप आहे डाउनलोड करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता तर सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र